हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे शनिवार आणि आज मी तुमच्यासोबत वीकेंडला जे मी स्पेशल मेनू बनवते ते सगळं आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या कोणी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले आहेत त्यांना जर माझा व्हिडिओ आवडला तर त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही मी आज शेअर करणार आहे ते सगळं शेवटपर्यंत बघा. तर आज मी बनवणार आहे व्हेज हक्का नूडल्स, त्यानंतर चिली पनीर आणि ॲपल ट्रिफल. तर व्हेज हक्का नूडल्स बनवण्यासाठी मी इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये मी मीठ घातलं आहे आणि थोडंसं तेल घातलं आहे. आता ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत मी जे दोन ॲपल घेतलेले आहेत त्यांना मी कट करून घेणार. तर त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि ह्या ॲपलचे जे आहेत ते मी आता सालं काढून घेणार आणि हे ॲपल जे आहे त्याच्या बारीक फोडी करून घेणार. तर या प्रकारे मी आता हे सालं काढून घेणार दोन्ही ॲपलचे आणि याच्या बारीक बारीक ज्या आहेत त्या फोडी करणार. उन्हाळा सुरू होणार आहे आता आणि आपल्याला उन्हाळा सुरू झाला की मग थंड पेय प्यावेसे वाटतात आणि केक असे डेझर्ट वगैरे हे प्रकार मागे पडायला लागतात. म्हणून मग मी आजचा मेनू जो आहे तो त्याच अकॉर्डिंग ठरवला आहे. आता फोडी करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी साखर घातली आणि थोडंसं पाणी घालून याला मी आता गॅसवरती मंद आचेवरती शिजवणार आहे. आता जोपर्यंत ते शिजत आहे तोपर्यंत इकडं पाणी पण गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून मी यामध्ये व्हेज हक्का नूडल्स टाकलेले आहेत. तर इथे मी दोन पॅकेट घेतलेले आहेत आणि त्यांना छान मी बॉईल करणार आहे मंद आचेवरती. आणि बॉईल झाल्यानंतर आता गॅस बंद केलेला आहे आणि या स्टेजला आपल्याला बंद करायचं. तुम्ही बघू शकता आता हे नूडल्स चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि आता मी एका गळणीमध्ये काढून साईडला ठेवून दिलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता ॲपलला मी शिजायला ठेवलेलं आहे आणि साखर छान पाण्यासोबत मेल्ट झालेली आहे आणि हे पूर्ण आपल्याला आता आटू द्यायचं आहे. ते शिजत आहे मंद आचेवर तोपर्यंत मी इथं कांदा स्लाईस करून घेते आहे नूडल्ससाठी. इथे मी कांदा असा साल काढून एका कंटेनरमध्ये ठेवत असते फ्रीजमध्ये, त्यामुळं मग मला कटिंग चॉपिंगच्या वेळेस स्वयंपाकाच्या वेळेस खूप मदत होते. पण आता वीकेंड असल्यामुळे तुम्ही बघू शकता कांदे देखील संपत आलेले आहेत. त्यानंतर कांदा मी दोन कांदे जे आहेत ते मी क्यूब्समध्ये कट केलेले आहेत. आता मला चिली पनीर बनवायचं तर त्यासाठी अशा प्रकारे चार फोडी करून त्याच्या पाकळ्या पाकळ्या मी करून घेणार आणि त्याचप्रमाणे मी सिमला मिरची देखील क्यूब्समध्ये कट केलेली आहे. त्यानंतर मी इथे पनीर घेतलेलं आहे आणि पनीर जेवढं लागतं तेवढं मी क्यूब्समध्ये कट केलं आणि बाकीचं पनीर मी फ्रीजमध्ये ठेवून देणार. तर आता इथं मी चिली पनीर बनवणार आहे. तर चिली पनीरमध्ये कांदा सिमला मिरची आणि पनीरचे क्यूब्स मी कट करून घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही बघू शकताय की ॲपल जे आहे ते पूर्ण शिजलेलं आहे, साखर आणि पाणी पूर्ण आटलेलं आहे, मिक्स झालेलं आहे ॲपलमध्ये. आता ज्याने आपण आलू मॅश करतो त्या मॅशरनी मी आता हे सगळे ॲपल जे आहे ते मॅश करून घेणार आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. पूर्ण मॅश झालं नाही तरी चालतं, थोडं थोडं जर फोडी राहिल्या तरी काही हरकत नाही, पण थोडंसं मॅश करायचं म्हणजे जी साखरेची चव आहे ती छान प्रकारे मिक्स होते. आणि आता इथं मी पनीर घेतलेलं आहे त्याला आपल्याला मॅरिनेट करायचं. तर इथं मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतले, एक चमचा मीठ घेतलं आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घाला. तर मी इथं दोन चमचे तिखट घातले आणि हे सगळं मी मिश्रण जे आहे ते या पनीरसोबत मिक्स करणार. थोडंसं पाणी घालायचं आहे, पाण्यामुळे थोडंसं जो मॅरिनेशन आहे ते व्यवस्थित लागेल. पनीर जे आहे ते चारही बाजूंनी कोट होऊन जाणार. मग एक पॅन घेतलेला आहे. आता या पॅनमध्ये मी तेल घातलं आहे. तेल गरम झालं की मग आपल्याला एक एक करून यामध्ये पनीर जे आहेत ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पनीरला छान मी कोटिंग केलेली आहे कॉर्नफ्लोअर मीठ आणि तिखट घालून. तर सगळे पनीर मी या पॅनमध्ये मी घातलेत आणि आपल्याला शॅलो फ्राय करायचे. नॉनस्टिक घेतल्यामुळं खाली चिटकण्याचा प्रश्न नाही, थोडं स्टीलचं घेतलं तर खाली लागू शकतं, त्यामुळे थोडंसं असा थिक असा पॅन घ्या. आता तुम्ही बघू शकता पनीर मस्त आपले फ्राय झालेले आहेत आणि हे पनीर जे आहेत ते मी सगळे आता काढून घेते एक एक करून. त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल शिल्लक राहिलेलं आहे, त्या पॅनमध्ये मी आता लसूण घातलेला आहे खुडलेला
आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे. चिली पनीर आहे तर हिरवी मिरची घालावीच लागेल, टेस्ट खूप छान येते. त्यानंतर मग मी आता कांदा जो आहे असा पाकळ्या पाकळ्या करून कट केलेला तो घालणार आणि त्याला छान फ्राय करणार. तर आता इथं तुम्ही बघू शकता कांद्याला मी परतत आहे. कांदा छान परतला की मग त्यामध्ये लगेचच आपल्याला सिमला मिरची घालायची. खूप काही लाल आपल्याला करायचं नाही, थोडा क्रंचीनेस कायम राहायला पाहिजे. आता हे सगळं फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण पनीर जे आहे ते घालून घेणार आहोत आणि आता त्याला छान मिक्स करायचं आहे. आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला जे सॉसेस लागतात ते मी सगळे काढून घेते. जसं की सोया सॉस, व्हिनेगर, चिली सॉस, त्यानंतर रेड चिली सॉस, सगळे सॉसेस या कॅबिनेटमध्ये असतात तर ते मी सगळे काढून घेतलेले आहेत, म्हणजे सगळं घालायला आपल्याला सोपं होणार. तर इथं मी आता सोया सॉस घातलाय, त्यानंतर व्हिनेगर घातले, टोमॅटो सॉस पण घालायचा कारण आंबट गोड अशी चव असते या चिली पनीरला. त्यानंतर मग आपल्याला सगळं हे मिक्स करायचं आहे आणि मग मी याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस पण घालत असते. तर आता मी इथे ग्रीन चिली सॉस घालणार आणि त्यानंतर रेड चिली सॉसनी छान कलर येतो त्यामुळे रेड चिली सॉस पण मी इथे घालून घेतलेला आहे. आणि आपल्याला हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सॉसची थिकनेस वाढवण्यासाठी इथे मी थोडंसं वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर मिक्स केलं आणि ते कॉर्नफ्लोअर जे आहे ते या चिली पनीरच्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे. आता या मिश्रणासोबत आपल्याला एक 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि छान शिजवायचं आहे. आणि बस मग आपलं थोडा वेळ 2 मिनटं शिजवल्यानंतर आपलं जे चिली पनीर आहे ते एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आणि आता डिनरसाठी माझं हे रेडी आहे. आता मी इथं व्हिपक्रीम घेतलेली आहे आणि व्हिपक्रीम जी आहे ती एका बाउलमध्ये काढली आहे आणि मुलांना इथं व्हिस्क करण्यासाठी दिलेलं आहे. मुलं छान फेटून घेत आहेत क्रीम, तोपर्यंत मी इथं कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये मी आता असं वरून तेल घालणार कारण आपल्याला यामध्ये आता व्हेज नूडल्स बनवायचे आहेत. तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी खोडलेला लसूण घातला आहे, त्यानंतर मिरची घातली आहे. तुम्हाला मिरची आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण छान टेस्ट येते हिरव्या मिरचीनी. त्यानंतर मग मी कांदा घातलेला आहे आणि कांदा छान आता परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. कांदा परतल्यानंतर मग आपल्याला एक एक करून यामध्ये सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. आता इथं तुम्ही बघू शकताय कांदा मी असा हाय फ्लेमवर परतत आहे. कांदा परतल्यानंतर या सगळ्या भाज्या जसं की गाजर आहे, पत्तागोबी आहे आणि सिमला मिरची आहे, एक एक करून मी सगळं यामध्ये घालणार आणि गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे आपल्याला. आणि ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या हाय फ्लेमवरच एकसारख्या आपल्याला परतायच्या आहेत. थोडासा क्रंचीनेस कायमच राहायला पाहिजे, खूप काही शिजवायचं नाही आपल्याला. आता इथं तुम्ही बघू शकताय भाज्या शिजल्यानंतर मग मी त्यामध्ये सोया सॉस घातलाय, व्हिनेगर घातलंय, अंदाजे घालू शकता तुम्ही, त्यानंतर ग्रीन चिली सॉस, त्यानंतर रेड चिली सॉस घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ जास्त घालू नका कारण सोया सॉसमध्ये मीठ असतं. आणि त्यानंतर मग आपल्याला जे आपण नूडल्स शिजवले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि त्यांना आता छान मिक्स करायचं आहे. आणि अशा प्रकारे जसं मी खालून वर करते त्याप्रकारे आपल्याला नूडल्स जे आहेत छान परतायचे आहेत. छान परतून घ्या नाही तर मग नूडल्स कच्चे लागू शकतात. आता नूडल्स एकदम तयार झालेले आहेत. तर हे ॲपलचं जे पल्प तयार केलं होतं ते घेतलेलं आहे. त्यानंतर मारीगोल्डचे डायजेस्टिव्ह बिस्किट मी घेतलेले आहेत, त्याला एका कॅरी बॅगमध्ये घातलं आहे आणि वरून बेलण्याने अशा प्रकारे मी क्रश करत आहे. तर आपल्याला जे ॲपल ट्रिफल बनवायचं आहे त्यासाठी एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये मी सगळ्यात आधी ॲपलचं जे पल्प मी बनवलं होतं ते घातलेलं आहे. त्यावरती आपल्याला क्रीमचं एक लेअर द्यायची आहे. क्रीम जी आहे ती मी मिक्सरला फिरून घेतली कारण ती बीटरनी व्यवस्थित बीट नव्हती झाली. आणि अशा प्रकारे एक एक करून मी लेअर देत आहे. तर क्रश केलेले बिस्किट मी क्रीमवरती घातलेत, परत एकदा क्रीम घातलेली आहे, परत एकदा ॲपलचं पल्प घातलं आणि त्यावरती पुन्हा एकदा मी क्रीम घालून घेणार आणि त्यावरती मग क्रश केलेले बिस्किटचा लेअर एकदा देणार आणि बस मग हे सर्व करायला जे डेझर्ट आहे ते तयार झालेले. अशा प्रकारे मी सगळे ग्लासेस एक एक करून तयार करून घेतले. तर इथे तुम्ही बघू शकताय क्रीमचा लेअर दिल्यानंतर बिस्किटचा लेअर आणि त्यावरती परत एकदा क्रीम घातलेली आहे आणि बस हे जे डेझर्ट आहे ते सर्व करण्यासाठी एकदम तयार करून ठेवलेलं आहे. आणि नित्या खूप काही खात नाही म्हणून तिच्यासाठी एक छोटासा ग्लास घेतला आहे. त्यामध्ये सेम तशाच पद्धतीने ॲपलचं पल्प, त्यानंतर क्रीम, त्यानंतर परत एकदा बिस्किटचा लेअर आणि परत एकदा क्रीम, परत एकदा ॲपल पल्प, अशा प्रकारे हे लेअर देऊन हा छोटासा ग्लास जो आहे तो मी तयार केलेला आहे. तर मुलांना खूप आवडलं हे डेझर्ट, तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा प्रकार आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आता सगळं बनून झाल्यानंतर मी ताटं वाढून घेतली. मुलांना रोज रोज पोळी भाजी खिचडी वगैरे खाण्याचा कंटाळा येतो, त्यांना आज काहीतरी स्पेशल बनवलं
आज वेज हक्का नूडल्स आणि त्यानंतर चिली पनीर हे जेवणात होतं आणि त्यानंतर गोडमध्ये ॲपल ट्रिफल हे डेझर्ट मी बनवलं होतं, तर मुलं देखील खुश झाली. तर आज नेहमीप्रमाणे टी व्हीसमोर न बसता आम्ही डायनिंग टेबलवर बसलो, टी व्ही बंद केला, थोडा वेळ मुलांशी गप्पा मारल्या आणि गप्पा मारत मारत आम्ही आजचं शनिवारचं रात्रीचं जेवण केलं. आणि हा वेळ देखील खूप महत्त्वाचा असतो, कारण जेव्हा आपण टी व्हीसमोर बसतो तेव्हा आपण एकमेकांशी बोलत नाही, आपण टी व्हीमध्येच असतो. पण असं जर तुम्ही बसले डायनिंग टेबलवर टी व्ही बंद करून, तर तुमचं सगळं लक्ष एकमेकांकडे असतं, तुम्ही एकमेकांशी गप्पा मारता आणि हा टाईम पण खूप असा महत्त्वाचा, हा फॅमिली टाईम, हा क्वालिटी टाईम पण स्पेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथे आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि त्यानंतर जे मी डेझर्ट बनवलं होतं ते मग टी व्ही बघत बघत आम्ही एन्जॉय केलं. आज थोडंसं उशिरापर्यंत आम्ही टी व्ही बघतो, एखादी मूवी एन्जॉय करतो मुलांसोबत आणि मग आम्ही रात्री झोपायला जातो. तर शनिवारचं रुटीन थोडंसं आमचं चेंज होतं आणि रविवारचं रुटीन देखील थोडंसं उशिरा सुरू होतं. तर आजचं हे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.